आजारी मुलांना घेऊन पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर गेले. मुलांची लस मिळत नसल्यानं आजारी पडल्याचा दावा करण्यात आलाय. मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांनी हे आंदोलन पुकारलंय. आम्हाला पैसे नको तर मुलांचं सुदृढ आरोग्य द्या अशी मागणी आता पालकांनी केली आहे. त्यामुळे मोठी बातमी, आजारी मुलांना घेऊन पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेत. मुलांची लस मिळत नसल्यानं मुलं आजारी पडल्याचा दावा करण्यात आलाय. मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांनी हे आंदोलन केलंय. आम्हाला पैसे नको तर मुलांचं सुदृढ आरोग्य द्या असं पालकांचं म्हणणं आहे. जगू शकत नाही, जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही त्यांना सांभाळा. ज्या दिवशी जातील त्या दिवशी जातील म्हणून. आता मुख्यमंत्र्यांशी नेमकं काय बोलणं झालंय, काय आजारासंदर्भात? मुख्यमंत्री आम्हाला भेटले नाहीयेत. आम्ही त्यांचे पीए भेटलेले. आम्हाला ते बोलले की आम्ही आमचं बोलणं झालंय त्यांच्याशी, आम्ही लेटर देतोय, हे देतोय, तुम्हाला मदत करू. आमची आज अशी कंडिशन आहे सर, आमच्याकडे मुलांना औषध आणायला सुद्धा पैसे नाही आहेत. त्यांचा एवढा खर्च आहे, महिन्याला 25-30 हजार रुपये आम्हाला त्यांचा खर्च आहे. आणि आमची एवढी कंडिशन, आम्ही 25-25, 30-30 लाख रुपये खर्च करून आमची मुलं बेडवरती आहेत सर. सरकारने आमचं एवढंच म्हणणं आहे की सरकारने लवकरात लवकर याच्यावर एक्शन घेऊन लवकर त्याच्यावरती रिसर्च करून औषध काढून आमच्या मुलांना वाचवायचं, एवढंच आमचं म्हणणं आहे. ठीक आहे, थँक्यू. त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर येते. आजारी मुलांना घेऊन पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर गेलेत. मुलांची लस मिळत नसल्यानं मुलं आजारी पडल्याचा दावा पालकांकडून करण्यात येतोय. तर मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांनी हे आंदोलन केलंय. यावेळी पालकांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं देखील पाहायला मिळत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.